हिंगे सेलू मार्गावर पेंढरी घाटात खासगी ट्रॅव्हल्स बस घाटात पडली. बसमध्ये 30 प्रवासी होते. 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरकडून हिंगणी वर्धेकडे जाणारी ट्रॅव्हल्स 20 फूट खाली दरीत कोसळली. पेंढरी घाटावर झासलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय. जखमींना हिंगणा येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.